शेतकऱ्यांच्या हिताकरता कायद्यात बदल करत येणाऱ्या काळात राज्यातल्या बाजार समिती निवडणुकांमध्ये सरपंच, व्यापारी, विकास सोसायटी सदस्यांना मतदानाचा अधिकार राहणार नसून ज्या शेतकऱ्यांच्या नावावर सातबारा आहे त्या सर्व शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देणार असल्याचं मत राज्याचे कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केलं. धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असता ते बोलत होते. 60 वर्ष सत्तेत असताना विरोधकांवर संघर्ष यात्रा काढण्याची वेळ का आली असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. मंत्री सदाभाऊ खोत यांनी विरोधकांना हा सवाल उपस्थित करत चिमटा काढला. या राज्यातल्या मार्केट कमिट्यांनी शेतकऱ्याच्या बाजूने काम केलं नाही म्हणून चंदूबाबाचा मी कायदा बदलतोय. कोणता कायदा घेतोय? आता इथन पुढे मार्केट कमिटीमध्ये सरपंच, सोसायटी यांना मताचा अधिकार, ग्रामपंचायत सदस्य यांना असणार नाही. मार्केट कमिटीमध्ये मताचा अधिकार कुणाला असेल? जे ज्या नावावर सात बारा आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांना मार्केट कमिटीमध्ये मताचा अधिकार असेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.